सामन्याला सुरुवात। हॅलो हॅलो, पहिला चेंडू अतिशयांचा मुनाफ करता, फुलटो चेंडू, खराब चेंडू, विवर चेंडू म्हणावा लागेल। पंच धावा घोषित करायचे आपण, एकूण दोन धावा बाईच्या स्वरूपात, एक आणि नऊच्या स्वरूपात आवं, तर अशा धाव्याने आपल्या संघाचं श्री गणेशा करताने म्हणजे नक्कीच खातं खोलताने। अरे बाबा थांबा दत्त, एकच धाव, चांगल्या रनिंग बिटवीन द विकेट, आता मात्र स्ट्राईकला जातो तो बबलो। पुढील चेंडू खोलवर टप्प्याचा हा मारा म्हणू लागेल, एकच धाव डिक्लेअर झोन कडे, एका धावाने धावसंख्येत भर, धावसंख्या होती ती चार, दोन चेंडू आणि चार धावा, अजूनही षटकातील चार चेंडू शिल्लक। ते बोलतात ना तिकडे खुर्ची घेऊन घे ना, तो चार उचल ना, अरे चार उचल ना, एक रन गेले। पुढील चेंडू आत्ता मात्र निर्धाव चेंडू, चांगली अशी गोलंदाजी म्हणावं लागेल, तीन चेंडू चार धावा। चौथा चेंडू अत्यंत निर्धाव चेंडू, काहीशी दुखापत होता नाही तो फलंदाजाला, पुन्हा एकदा मुनाफ सज्ज, आता मात्र चांगला असा प्रहार करण्यात, क्षेत्ररक्षक चेंडू खाली बघूया, झेल होते का, परंतु खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल। एकच धावरती समाधान म्हणावं लागेल, एका धावाने धावसंख्येत भर, धावसंख्या होती ती पाच, पाच चेंडू पाच धावा, षटकातील शेवटचा चेंडू एक धाव एका षटकेच्या संपतीनंतर, धावसंख्या सहा।
दुसरा चेंडू जेडी यांचा, आता मात्र त्यांचा सामना करेल तो मुनाफ। निर्धाव चेंडू, काहीच समजत नाही ते मुनाफ यांना। चांगली अशी गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली ती साई स्पोर्ट्स या संघाची। 8 चेंडू आणि 7 धावा या अगोदर देखील चांगली अशी गोलंदाजी पाहण्यास मिळाली, तितकाच फलंदाज देखील। डिक्लेअर झोन कडे बबलू बाद होता नहीं तो बबलू। 5 चेंडू 1 गडी बाद 8 धावा। बबलू यांची जागा सांभाळण्यासाठी मैदानात येताना येतो संदीप। संदीप टू जेडी, शेवटचा चेंडू, दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू। निर्धाव चेंडू, 2 षटकेच्या समतीनंतर धावसंख्या 8। 12 चेंडू आणि 8 धावा। काहीस रोखून ठेवलंय ते मनीष इलेवन या संघाला, साई स्पोर्ट्स या संघाने। तिसरा षटक घेऊन येतो तो मनीष, मनीष टू मुनाफ, एम टू एम, बघूया कोणता एम कोणत्या एम वरती भारी ठरतोय। पहिला चेंडू मनीष यांचा, सामना करेल तो मुनाफ। निर्धाव चेंडू, कुठल्याही प्रकारचे मोठे फटके मारू देत नाही साई स्पोर्ट्स या संघाचे गोलंदाज। तिन्ही गोलंदाज डावखुरे म्हणजे नक्कीच लेफ्ट हँड। दुसरा चेंडू, खराब चेंडू, नो चेंडू, फ्री हिट लागू। तिथे 9 1 चेंडू आणि 9 धावा। पुढील चेंडू, आता मात्र चांगला असा फटका कार्पेट शॉट म्हणावा लागेल। दरम्यान एकाच धावरती समाधानाला मानावं लागेल, फ्रीडचा कुठल्याही प्रकारचा फायदा घेता आला नाही मुनाफ यांना। दरम्यान एक धाव, एका धावाने धावसंख्येत भर, धावसंख्या होती ती 10। 2 चेंडू 10 धावा। तिसरा चेंडू मनीष यांचा, आता मात्र त्यांचा सामना करेल तो संदीप। चांगलासा फटका स्ट्रेटच्या दिशेने, शत्ररक्षकांचा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न नाही। दरम्यान एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरे देखील धाव पूर्ण, मला वाटते खराब फेकी म्हणावं लागेल।
फेकी जर का चांगली असती तर नक्कीच हा धावचित म्हणजे रन आउट झाला असता, परंतु दोन धावा या दोन धावाच्या मदतीने धावसंख्येत भर, धावसंख्या होती ती 12, 3 चेंडू आणि 12 धावा, षटकातील चौथा चेंडू मनीष यांचा, आता मात्र त्यांचा सामना करेल तो संदीप। बघूया आतापर्यंत 15 चेंडू मध्ये एकही मोठा फटका आलेला नाही, षटकार नाही, चौकार नाही। जेडी चेंडू खाली, खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आतापर्यंत ही जेडी यांच्याकडनं, खराब क्षेत्ररक्षण, चांगली अशी झेल होती परंतु काही घेता आली नाही। आतापर्यंत साई स्पोर्ट्स या संघाकडनं ही दुसरी झेल सुटते, दरम्यान दोन धावा, दोन धावाच्या मदतीने धावसंख्येत भर, धावसंख्या होती ती 14, 4 चेंडू आणि 14 धावा, पाचवा चेंडू। निर्धाव चेंडू, खराब चेंडू अगोदर, त्यानंतर चौकार, वाईड नंतर चौकार, या चार धावा, चार धावाच्या मध्ये धावसंख्येत भर, धावसंख्या होती ती 15, 19, पाच चेंडू आणि 19 धावा, शेवटचा चेंडू मनीष यांचा, पुन्हा एकदा चांगलासा फटका संदीप यांचा, तितकीच चांगल्याची झेल टिपले दे साई स्पोर्ट्स या संघाच्या खेळाडूने। दरम्यान तीन षटकाच्या समतेनंतर धावसंख्या 19, दोन गडीच्या मोबदल्यात 19 धावा, काहीस रोखून ठेवले ते मनीष लेवण या संघाला, एकच चौकार आला या 18 चेंडूंमध्ये। असेल ना सर, वैयक्तिक पहिलं सांगी, चौथं षटक घेऊन येतो तो ओमकार, राईट हँड ओर द विकेट मारा करेल तो ओमकार, पहिला चेंडू ओमकार यांचा, आता मात्र त्यांचा सामना करेल तो मुनाफ। मुनाफच्या बॅटमध्ये अजून एकही चौकार, एकही षटकार पाहायला मिळाला नाही, नावाजलेला फलंदाज म्हणून मानला जातो तो मुनाफ, काहीसा फिरकी गोलंदाज, परंतु स्वेअर मारा अवंतराशी, एक धाव, एकूण दोन धावा, बाईच्या स्वरूपात एक आणि वाईटच्या स्वरूपात एक, या अवंतर धावाने धावसंख्येत भर, धावसंख्या होती ती 21। हेलिकॉप्टर शॉट, त्यावरती एकच धाव, एका धावीने धावसंख्येत भर, धावसंख्या होती ती
बावीस एक चेंडू आणि बावीस धाव चेंडू ओमकर यांचा, त्यांचा सामना करेल तो संजोक। चांगलासा फटका त्यावरती एकच धाव, कुठल्याही प्रकारचे गॅप शोधू शकले नाही ते फलंदाज। एका धावावरती समाधान मानू लागले, एका धावाने धावसंख्येत संत गतीने वाढते, धावसंख्या होती ती तेवीस, दोन चेंडू आणि तेवीस धावा, तिसरा चेंडू ओंकार यांचा मुनाफकरिता। पुन्हा एकदा कार्पेट शॉट म्हणावं लागेल त्या, एकाच धावावरती समाधान मानू लागले, एका धावेने धावसंख्येत भर होती, धावसंख्या होती ती चोवीस, तीन चेंडू आणि चोवीस धावा, षटकातील तीन चेंडू उर्वरित। चौथा चेंडू ओमकर यांचा, पुन्हा एकदा एक धाव। पुढील चेंडू ओमकर यांचा, षटकातील शेवटचा चेंडू। ऐशी दिशाहीन गोलंदाजी, अवंतर अशी एक धाव, धावसंख्येत एकची भर, धावसंख्या लिहिती सत्तावीस धावा 27। अजूनही षटकातील शेवटचा चेंडू, फॉलो थ्रू मध्ये झेल घेताना जेडी, जागा भरून काढण्यासाठी जातोय तो अजय, सॉरी मुन्ना बेंची जागा भरून काढण्यासाठी जातोय तो अजय। हवेचा प्रयत्नात गडी बाद, षटकातील तिसरा चेंडू जेडी यांचा, सामना करेल तो अजय, जेडी टू अजय। निर्धाव चेंडू, कोणती धाव नाही, धावसंख्या जागीच 28। तीन चेंडूमध्ये एकच धाव दिली आहे, दरम्यान पुढील चेंडू
एक धाव घेण्यात यश, धाव संख्येत एक नंबर, धाव संख्या 29। बाईस स्वरूपात एक धाव, सो एक धाव। निर्धाव चेंडू, पांच षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती 30 धावा। वैयक्तिक पहिलं आणि सांघिक सहावं षटक घेऊन येतोय तो समीर। समीर टू अजय, बघूया शेवटच्या षटकात कशा प्रकारे समाचार घेतोय तो अजय। बॅटची कडा लागून सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि एक धाव। दुसरा चेंडू उंचावून टोलण्याच्या नादात बिठोदा फलंदाज। समीर टू अमित, बघूया अशा प्रकारे समाचार घेतोय पुढील चेंडूचा। काहीसा उंचावून टोलण्याच्या नादात सुंदर असं क्षेत्ररक्षण, त्यावर एक धाव पूर्ण, धाव संख्येत एक नेवर, धाव संख्या आली ती 32 धावा। अजूनही शेवटच्या षटकातील तीन चेंडूंचा खेळ शिल्लक, बघूया शेवटच्या तीन चेंडूंवर कशा प्रकारे समाचार घेतोय अजय। काहीसा उंचावून मारण्याच्या नादात बीट होताना अजूनही षटकातील दोन चेंडू शिल्लक, उंचावर मारला चेंडू आणि तितकं सुंदर क्षेत्ररक्षण, जेलबाद होतोय तो अजय। शेवटच्या चेंडूचा कशा प्रकारे समाचार घेतोय, सुंदर असा टोळला चेंडू आणि पुन्हा एकदा जेलबाद। साई स्पोर्ट्स शहापूर संघासमोर 33 धावांचं आव्हान ठेवलंय ते मनीष इलेवन संघाने।
यानंतर होणारा सामना राजे बॉयज विरुद्ध रुद्रा इलेवन। दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतो की आपण नाणेफेकेचा कौल करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये यायचे। 33 धावांचा आव्हान साई स्पोर्ट्स या संघापुढे। रुद्रा इलेवन राजे बॉईज दोन्ही संघाचे संघनायक। तू साइड लो करा ना, अरे थाम। तिक पहिलं सांगिक पहिलं म्हणजे सुरुवात करण्यासाठी येतोय तो तन्मय। तसेच फलंदाजी स्ट्राईक वरती आहे ते कैलास नाव, शहापूर तालुक्यातील नावाजलेलं फलंदाज नावाजलेले फलंदाज कैलास भांडे। पहिला चेंडू, निर्धाव चेंडू, कैलास आणि दादू स्ट्राईकला, कैलास नॉन स्ट्राईकला तो दादू, पहिला चेंडू निर्धाव। चांगली अशी सुरुवात म्हणावं लागेल नक्कीच असे, जर का सर्व चेंडू निर्धाव काढले तर आपला संघ विजय होऊ शकतो। दुसरा चेंडू तन्मयांचा फुल टच चेंडू, त्यावरती चांगलासा फटका चेंडू, वन बाउंस सीमारेषे पार चौकार। या चार धावेने वैयक्तिक स्वतःचं व आपल्या संघाचं खातं खोलताना येतो कैलास। दोन चेंडू आणि चार धावा, नाणेफेकेचा कौल करताना रुद्रा इलेवन विरुद्ध राजे बॉईज। रुद्रा इलेवन हा संघ नाणेफेकेचा कौल विजय झालाय। चेंडू पुन्हा एकदा फुल टॉच चेंडू त्याच दिशेने, परंतु शतरक्षक तैनात, चांगला शतरक्षण, एकाच धावरती समाधान मानावं लागेल एका धावेने। धावसंख्येत भर, धावसंख्या होती ती पाच, तीन चेंडू आणि पाच धावा। षटकातील चौथा चेंडू बॅट मधून निघालेला, खराब चेंडू, त्यावरती एक धाव, एकूण दोन धावा। या दोन धावीने धावसंख्येत भर, धावसंख्या होती ती 13।
आता मात्र चांगला सा फटका तितकच चांगला प्रयत्न म्हणावा लागेल शतरक्षकाची। चौदा धावा एका षटकीच्या संपतीनंतर धावसंख्या 14। षटक संपलं सर, पहिला निर्धाव त्यानंतर चौकार त्यानंतर एक धाव त्यानंतर षटकार त्यानंतर नो मध्ये वन प्लस त्यानंतर एक धाव त्यानंतर निर्धाव। समाधान मानावं लागेल, एका धावाने धावसंख्येत भर, धावसंख्या होती ती 16। संजोग दोन चेंडू आणि 16 धावा, षटकातील चार चेंडू शिल्लक, तिसरा चेंडू संजोग यांचा। आता मात्र त्यांचा सामना करेल तो कैलास। खराब चेंडू, एकूण दोन धावा, धावसंख्येत भर, धावसंख्या होती ती 18। तिसरा चेंडू, आता मात्र चांगला सा फटका म्हणावा लागेल, उत्तुंग चेंडू चौकार। या चार धावेने धावसंख्येत भर, धावसंख्या होती ती 22। तीन चेंडू 22 धावा, पुढील चेंडू पुन्हा एकदा चांगलासा फटका शतरक्षक, परंतु सेफ झोन मध्ये हे चेंडू त्या ट्रॅव्हल होतो त्यावरती एक धाव। एकाच धावेने धावसंख्येत भर, धावसंख्या होती ती 23, चार चेंडू आणि 23 धावा। दोन चेंडू उर्वरित, धावसंख्या 10। मात्र दोन धावींची गरज, यानंतर होणारा सामना राजे इलेवन विरुद्ध रुद्रा बॉयज, राजे बॉयज विरुद्ध रुद्रा इलेवन। चोवीस चेंडू आणि दोन धावींची गरज, संदीप चांगलासा फटका, चेंडू सीमारेषे पार, षटकार, नक्कीच हा विजयी फटका म्हणावा लागेल।